वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवा कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासून बेमुदत संप पुकारलाय. वसई विरार नालासोपारा या तीनही बस डेपोतले जवळपास 700 कर्मचारी या संपात सहभागी झाले. श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आलाय. या संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले, तर रिक्षा आणि खासगी बससाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. परिवहन सेवेतील कुशल कामगारांना इतर कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळावं, वार्षिक सुट्ट्या बंधनकारक कराव्यात, रोखीनं पगार न देता चेक न द्यावा, या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. इथे आम्हाला रोज आज वाढवून भेटेल केलं आहे. आम्ही बंद याच्यासाठी केला की आमचं जे किमान वेतन आहे ते आम्हाला मिळावं, त्याच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या बंद केलं आहे. आणि आम्ही ह्या बसचा जेवढा स्टाफ आहे, ड्रायव्हर, कंडक्टर, ते हजाराच्या घरात आहे जवळजवळ, तर त्या सगळ्यांनीच बंद केलं आहे. आमच्या मागण्या एकच आहे, किमान वेतन मिळावं आणि आमच्या मागण्याची पूर्तता व्हावी, हीच आमची नम्र विनंती आहे. याच्या अगोदर आम्ही किमान वेतन 17,500 सांगितलेलं आहे, परंतु या लोकांनी आम्हाला आश्वासन फक्त दिलेलं. आतापर्यंत आश्वासन देऊनही आमची फसवणूक केली जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.